आज बुद्धिमत्ता या विषयामध्ये आपल्याला घटक वर्गीकरण हा भाग पाहायचा आहे आणि त्यामध्ये उपघटक शब्द आज आपण पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की वर्गीकरणामध्ये समान गुणधर्म असणाऱ्या बाबीचा एक गट दिलेला असतो, त्यापैकी एक बाब ही वेगळी असते आणि तो वेगळा घटक आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचा असतो. थोडक्यात प्रश्नाचं स्वरूप असं आहे की गटात न बसणारे पद आपल्याला यामध्ये ओळखायचं आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये प्रश्न पहिला त्या ठिकाणी दिलेला आहे, एक आकडा बेटी दालू, दोन आकडा वरण भात, तिसरा शब्द आहे भाजीपाला आणि चौथा आहे बैल भाऊ. आता यामध्ये आपण सामासिक शब्दाचा विग्रह विटी आणि दांडू असं करतो, वरण आणि भात असं करतो, भाजी आणि पाला असं नाही म्हणतात, भाजीपाला वगैरे असा विग्रह होतो आणि बैल आणि भाऊ म्हणून हा विग्रह वेगळा आहे. पर्याय क्रमांक तीन हा भाजीपाला वगैरे असा विग्रह होत असल्यामुळं तो घटक त्यामध्ये वेगळा आहे. प्रश्न दुसरा दिलेला आहे, का आंबाडी कापूस आणि रेशी यामधला वेगळा घटक आपल्याला ओळखायचा. तर यामध्ये ताक आंबाडी आणि कापूस हे वनस्पतीपासून तयार होतात, परंतु रेशीम धागा हा प्राण्यापासून तयार होतो आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न दिलेला आहे तिसरा, त्यामध्ये पहिला शब्द आहे मर्क्युरी एलजी, दुसरा कॉपर सीयू, फेरस एलजी, सोडियम एनी. यामध्ये पहिला घटक वेगळा आहे कारण मर्क्युरी हा धातू द्रवरूप आहे आणि कॉपर फेरस आणि सोडियम हे धातू स्थायूप आहे. म्हणून मर्क्युरी हा द्रवरूप असल्यामुळं पर्याय क्रमांक एक हा त्याचा वेगळा घटक त्या ठिकाणी होतो. त्याचप्रमाणे प्रश्न चौथा दिलेला आहे, त्यामध्ये चैत्र पहिला शब्द आहे चैत्र गुढीपाडवा, दुसरा आहे आश्विन दसरा, तिसरा शब्द आहे भाद्रपद नागपंचमी आणि चौथा शब्द आहे फाल्गुन होळी पौर्णिमा. आता यामध्ये गटात न बसणार म्हणजे वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला सण आणि महिना आणि त्या महिन्यामध्ये येणारा सण दिलेला आहे. आता त्या ठिकाणी विसर्ग जोडी किंवा वेगळी जोडी कोणती आलेली ते आपल्याला पाहिजे. चैत्रामध्ये गुढीपाडवा बरोबर आहे, आश्विनमध्ये दसरा येतो, भाद्रपदमध्ये नागपंचमी. आता या ठिकाणी हा पर्याय चुकीचा आहे कारण श्रावणमध्ये नागपंचमी हा सण येतो. त्याचप्रमाणे फाल्गुन होळी पौर्णिमा बरोबर आहे, पर्याय क्रमांक तीन हा त्या ठिकाणी वेगळा असल्यामुळं कारण भाद्रपदमध्ये नागपंचमी मिळेल श्रावण महिने आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन त्या ठिकाणी वेगळा.